म्हणजे तुम्ही पैसे कमवता, तुम्हाला जे पैशांचा बाजार म्हटलं जातं, तुम्ही काय कुणाकडून 5,000 घेत नाही, तुम्ही किती पैसे घेता हे सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे. आणि तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो आणि राजकारणी तुमच्यावर सगळे पांघरून का घालतात हेही सगळ्यांना माहिती आहे. एखादी महिला पुढे परत चालली की परत त्याविषयी बोलायचं आणि स्वतःचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे फक्त पैसा तुम्हीच कमवायचा का? अहो इंदुरीकर, ज्या महिलांचा तुम्ही अपमान करता, ज्यांची बदनामी करता, शिवराळ भाषा वापरता, तुमच्यावर अशी नामुष्की आली की अनेक महिलांविषयी जे चुकीचं बोललं ते व्हिडिओ यूट्यूबवरनं तुम्हाला डिलीट करावे लागले. आणि आता एखादी महिला लावणी सम्राज्ञी म्हणून पुढं आली आणि तिच्या लाखो रुपयांवर तुम्ही बोलताय. म्हणजे तुम्ही पैसे कमवता, तुम्हाला जे पैशांचा बाजार म्हटलं जातं, तुम्ही काय कुणाकडून 5,000 घेत नाही, तुम्ही किती पैसे घेता हे सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे. आणि तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो आणि राजकारणी तुमच्यावर सगळे पांघरून का घालतात हेही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे एखादी महिला पुढं परत चालली की परत त्याविषयी बोलायचं आणि स्वतःचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे फक्त पैसा तुम्हीच कमवायचा का? आणि ज्या महिलेविषयी बोलताय, ज्या गौतमी पाटील आहेत, त्या लावणी करतात, तुम्ही कीर्तन करताय, कीर्तनातून प्रबोधन करताना लोक जे मानधन देतील ते स्वीकारायचं असतं. परंतु तुमचे आकडे इतके उच्च आहेत की 5,000 वगैरे कमवून तुम्ही असं जर कोणी बदनाम करत असतं तर आम्ही विरोध केला असता. पण तुम्ही सगळे पैशांचा बाजारच करता. अनेक कीर्तनकार इतके चांगले आहेत की जे जनता किंवा लोक जे देतील पैसे त्या मानधनावर कीर्तन करतात. परंतु इंदुरीकर आणि अनेक काही असे लोक आहेत की जे आकडे सांगतात, मोठमोठे आकडे सांगतात आणि त्यानुसार पैसे स्वीकारतात. म्हणून तुम्हाला पैशांचा बाजार केलाय असं म्हटलं जातं आणि म्हणणारच, याच्यात काही कमी कोणी होणार नाही. आणि गौतमी पाटीलला बोलवत असतील किंवा तिला जे आहे ते स्वतःहून मानधन देत असतील, तर तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? तुम्ही जे काम करताय, तुम्ही जे काही पैसे कमवताय त्याविषयी लोक बोलत असतात. तिला प्रेम मिळतंय, तिला तिच्याविषयी कोणी चांगलं बोलेल वाईट बोलेल, परंतु तुम्ही बोललात म्हणजे पुन्हा एकदा महिला पुढे गेलेली तुम्हाला जी आहे ती चुकीची वाटलेली आहे. आणि तुम्हीच पैसा कमवला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे.